हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं बनाना रहा है पाटोरी की भाजी। अच्छा, भाजी साठी मैं इथे लसन, कोथिंबीर, अदरक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मसाल्यासाठी मी कांदा आणि खोबरे हे भाजून मिक्सरमधून बारीक करून घेते। लसन, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मिक्सरमध्ये मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि कांदा, खोबरं हा मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। तिला आपण पाटोळीची तयारी करून घेऊ। पाटोळी बनवण्यासाठी मी येथे एक मोठी वाटी बेसन घेतलेली आहे, त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, थोडी हळदी पावडर, धनिया पावडर, जीरा पावडर आणि लाल मिरची पावडर आणि थोडं मीठ। यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते कारण भिजवताना हाताला हे मिश्रण चिकटणार नाही। तर हे मिश्रण छान मिक्स करून यामध्ये बिलकुल थोडं थोडं पाणी टाकू हे मिश्रण करून घ्यायचं। अशा तऱ्हेने हा गोळा तयार करून घ्यायचा। हा गोळा एकदम नरम नको, साधारण असा हा करून घ्यायचा। भाजीसाठी मी येथे गरम पाणी एका गंजामध्ये ठेवलेले आहे। येथे मी भाजीसाठी पातेले ठेवलेले आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते। गरम झालेलं आहे, यामध्ये थोडी मोहरी टाकून घेते, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट। ही पेस्ट छान तेलामध्ये झालेली आहे। यामध्ये लाल मिरची पावडर, धनिया पावडर, थोडं मीठ, हा केलेला मसाला यामध्ये टाकून घेते। यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची कलर येण्यासाठी। गरम मसाला हे छान तेलामध्ये मसाला होऊ द्यायचा। हा मसाला तेलामध्ये छान शिजलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि हा मसाला छान असा थोडा शिजू द्यायचा। गोळ बनवण्यासाठी मी इथे गोळा करून घेतलेला आहे। ह्या गोळ्याला भरून थोडं तेल लावलेलं आहे। अशा प्रकारे हा गोळा वाटून घ्यायचा। अशा प्रकारे हा गोळा लाटून घेतलेला आहे आणि याचे असे काप करून घ्यायचे। आपल्याला जसं वाटेल तसा आकार द्यायचा। अशा प्रकारे लाटून घ्यायचे आणि आपल्याला जसा आकार द्यायचा तसा आपण याला आकार देऊ शकतो। यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं। यामध्ये पाणी आपल्याला जेवढी भाजी पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकू शकतो। या भाजीचा रस्सा एकदम पातळ किंवा घट्ट पण नको। अशा तऱ्हेने हा रस्सा असावा। या तयार केलेल्या पाटोळ्या भाजीमध्ये टाकायच्या। अशा प्रकारे यामध्ये एक एक करून या भाजीमध्ये टाकायची। या भाजीला एक उकळी येऊ द्यायची। झाकण पूर्ण ठेवायचं नाही कारण भाजी ही
गतका आल्यामुळे सांडू शकेल। भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता। थोडी कोथिंबीर टाकून घेतली। धन्यवाद।